ज्या लोकांमध्ये स्वतःच कावीळ झालेले लोक असतात त्यांना सगळं जग पिवळं दिसतं त्यामुळे ज्यांची स्वतःची दिशा चुकलेली आहे जे स्वतः भरकटलेले लोक आहेत त्यांना इतरांची दिशा चुकलेली आहे वाटणं हे फार हास्यास्पद आहे स्वतःच्या मंत्रिपदासाठी सन्मान्य मुख्यमंत्री आणि एकूण भाजपा आणि तथाकथित महाशक्तीला इम्प्रेस करण्यासाठी बिचारे बापुडे जीव केविलवानी धडपड करत आहेत परंतु त्यांच्या या धडपडीमध्ये महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जात आहे कारण विरोधकांनी आंदोलनं करावीत आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि सत्ताधाऱ्यांनी प्रश्नांचा क्रम समजून घेत त्याला प्रथम प्राधान्याने सोडवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम काय असेल त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया काय असेल हे सभागृहात मांडायचं असतं पण सत्ताधारीत जर पायऱ्यांवर असतील तर सभागृहात जाऊन प्रश्न मांडण्यासाठी जी सत्ता घेण्याची तुम्ही धडपड केली होती त्याचं नेमकं काय झालं सरड्यासारखी रंग बदलणारी माणसं आहेत याच्यातले मी काही पुढे चेहरे बघितले होते भरत गोगावले वगैरे हे सगळी मंडळी पहिली बाब तर जर या लोकांना खरंच मातोश्रीवरती आरोप करायचे होते तर जेव्हा पहिल्या दिवशी घोषणा दिल्या गेल्या त्याच वेळेला ही सगळी माणसं लगेचच का बोलली नाही त्या माणसांना हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी काय नेमक्या अडचणी आल्या होत्या याचा विचार केला गेला पाहिजे सब सत्ता का खेल है सत्ता भल्या भल्यांना भ्रमिष्ट करते त्यामुळे भ्रमिष्ट झालेले लोक सरड्यासारखे आपले रंग दाखवत आहेत जे लोक अगदी दीड महिन्यापूर्वी म्हणत होते की बाकी काही झालं तरी आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही मातोश्रीवर कधीही टीका करणार नाही आहोत हे तेच लोक आहेत जे बाळासाहेबांचा स्वतःला सच्च शिवसैनिक समजतात जर बाळासाहेबांचा मी सच्च शिवसैनिक आहे असं यांचं म्हणणं असेल तर मातोश्री या अर्थाने यांची आई झाली आपल्याच आईला प्रताडित करण्यासाठी हे लोक ज्या पद्धतीने तत्पर आहेत त्यावरून सत्तेचा हा किळसवाना खेळ किती अधपतनाची पातळी गाठत आहे हे आपल्याला समोर दिसतेय परंतु या सगळ्यांच्या मागे सूत्रधार असणारे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं की पाताळ यंत्री राजकारण जास्त काळ टिकत नाही तुम्ही सत्ता मिळवण्यासाठीचे सगळे प्रयत्न करा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नालाच राजकारण म्हटलं जातं परंतु ते प्रयत्न करत असताना तुम्ही इथलं विधिमंडळाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानच धोक्यात आणत आहात महाराष्ट्राची जनता नाही नाहीये फडणवीसजी थांबवा हा सगळा खेळ ही जी महाराष्ट्रातली हुल्लडबाजी चालू आहे या हुल्लड बाजीचे सूत्रधार दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आता माहीत झाले आहे मुळात दरेकरांनी आव्हान देणं हेच हास्यास्पद आहे कारण हे प्रवीण दरेकर झाले दादा पाटील झाले ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने विधानं करतात कारण चंद्रकांतदा असंच एक विधान केलं होतं की मी निवडणूक जर नाही जिंकलो तर मी हिमालयात निघून जाईल अगदी मिशीवर ताव देऊन ते बोलले होते काय झालं त्या सगळ्या गोष्टींचं का चंद्रकांत दादा त्यांच्या स्वतःच्या होम पीचमधून पुण्यामध्ये येतात आणि निवडणूक लढवतात त्यामुळे दरेकरजी जिनके घर शीशे के होते है दुसरं के घरों पर पत्थर नहीं फेका करते